बातमी ढेवळेतून पाटण तालुक्यातील मुसळधार पावसाचा जोर वाढला असून पाटण तालुक्यातील ढेवेवाडी विभागातील पवारवाडी कसनी गावादरम्यानचा वांग नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने 25 वाड्या वस्त्यावरचे दळवळण सध्या ठप्प झाले आहे। जोरदार पावसाने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेवेवाडी विभागातील पवारवाडी कसनी गावादरम्यानचा वांग नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने मेंट निवी कसनी निगडे घोटिल्स अतिदुर्गम भागातील 25 वाड्या वस्त्याचे दळवळण सध्या ठप्प झाले आहे। कमी उंचीच्या पुलामुळे प्रत्येक पावसाळ्यात या गावांना पावसाळ्यात या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी सध्या नागरिक जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करीत आहेत। तरी करळ वार्ताच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात आपला जीव धोक्यात घालून कोणी उतरू नये। असलम मुल्ला करळ वार्तासाठी। कोई जगह नहीं।